नमस्कार, मी अनिकेत. आपण पाहताय ठळक वार्ता. बदलापूर शहर आपला विकास होय तो झपाट्याने करताना पाहायला मिळते. काल परवाचं छोटंसं गाव आता शहरात रूपांतर झालंय. महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणून बदलापूरला संबोधित जातं. परंतु या बदलापूर शहराचे प्रश्न जे आहेत ते मात्र सुटता सुटेनाटकी काय असा प्रश्न निर्माण झालाय. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत असणारे बिल्डर असोसिएशनचे सेक्रेटरी संभाजी शिंदे. खरं तर त्यांचा अभ्यास जो आहे तो पूरजन्य परिस्थिती असेल किंवा बदलापूर शहरातील विकास असेल यावरती अतिशय महत्वाचा असतो. आणि याच विषयी आज आपण सविस्तर आणि सडेतोड चर्चा त्यांच्याशी करणार आहोत. दादा, स्वागत आहे ठळक वार्तामध्ये. सध्या पूर नियंत्रण रेषा जी आहे, ब्ल्यू लाईन, रेड लाईन, अतिशय चर्चेमध्ये आले आणि पूर नियंत्रण समिती देखील यामध्ये स्थापित झाले आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून आंदोलन देखील करता येणार आहे. या सगळ्या गोष्टींकडे आपण कशा प्रकारे पाहतात, एक अभ्यासक म्हणून, एक बिल्डर असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून कशा प्रकारे पाहतात? नमस्कार. सध्या कुळगाव बदलापूर शहरामध्ये अतिशय गाजत असलेला हा विषय आणि हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आणि या ठिकाणचे जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे. गेली 2 वर्ष बिल्डर असोसिएशन या बाबतीमध्ये राज्य सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा करतोय आणि आम्ही आमच्या माध्यमातून माननीय उच्च न्यायालयामध्ये याबाबत याचिका पण दाखल केलेली आहे की पूर नियंत्रण रेषेची आखणी करताना बदलापूर आणि परिसरातील नागरिकांवर झालेला जो अन्याय आहे तो अन्यायाला वाचा फोडण्याचं काम बिल्डर असोसिएशन मध्ये त्या ठिकाणी केलं जात आहे. आणि आता या ठिकाणी एक समिती स्थापन झालेली आहे. मी पण त्या समितीच्या 2 बैठकांना उपस्थित होतो आणि एक चांगलं पाऊल त्या दृष्टिकोनातून, काहीतरी शासनाला निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न या समितीच्या मार्फत निश्चित होतोय. आमचा त्याला 100% पाठिंबा आहे. कारण जर भूमिपुत्र असतील किंवा शेतकरी असतील किंवा प्लॉट धारक असतील आणि सोसायटी धारक असतील यांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्यांना वाचा फोडण्याचं काम हे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि एक असोसिएशनचे पदाधिकारी म्हणून आम्ही त्या ठिकाणी निश्चित करत आहोत. पण त्यापूर्वी या ठिकाणी काही तांत्रिक बाजू समजून घेणं गरजेचं आहे की पूरनियंत्रण रेषा का त्या ठिकाणी तयार झाली. तर साधारणपणे गेल्या 15-20 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये आणि राज्यामध्ये पुराची परिस्थिती निर्माण होत होती आणि त्याच्यामुळे पुण्यातले एक सारंग यादवडकर नावाचे जे आर्किटेक्ट आहेत ते त्यांनी नॅशनल ग्रीड ट्रिब्युनलकडे एक मागणी केली की महाराष्ट्र राज्यातल्या ज्या सगळ्या नद्या आहेत या नद्यांची एक पूर नियंत्रण रेषा होणे गरजेचं आहे. या पूर नियंत्रण रेषेच्या आतमध्ये किंवा पूर ज्या ठिकाणी पुराचं पाणी जातं त्या ठिकाणी बांधकामाच्या बाबतीमध्ये काहीतरी नियमावली करण्याची गरज आहे अशी मागणी त्यांनी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे त्या ठिकाणी केली. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाला या बाबतीमध्ये आदेश दिले. आदेश देऊनही साधारणपणे 3-4 वर्ष याच्यावर इरिगेशन डिपार्टमेंटने काही काम केलं नाही. परंतु त्यानंतर यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये या बाबतीमध्ये अवमान याचिका दाखल झाली. त्या सारंग यादवडकर आणि त्यांच्या टीमनं या ठिकाणी ही याचिका दाखल केली आणि पुन्हा एकदा हायकोर्टाने तातडीने राज्य सरकारला या बाबतीमध्ये आदेश दिल्यानंतर राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने साधारणपणे 2018 ते 2020 या कालावधीमध्ये अतिशय घाईघाईने काम उरकायचं या पद्धतीने या ठिकाणी या राज्यातल्या नद्यांवर ही पूरनियंत्रण रेषेचं आखणीचं काम त्या ठिकाणी चालू केलं. बदलापूर शहर सुद्धा त्याला बळी पडलं आणि बदलापूर शहराच्या वाहणारी जी उल्हास नदी आहे या उल्हास नदीला अगदी त्यांनी पार त्या नेरळ कर्जत पासून ते साधारणपणे इकडे वालिवलीच्या पुढे 2-3 गावांपर्यंत ही लाईन त्या ठिकाणी आखली. ती लाईन आखताना खरं तर त्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या आदेशामध्ये असं क्लिअर कट लिहिलेलं होतं की तुम्ही तिथली स्थानिक स्वराज्य संस्था असेल, तिथले शेतकरी असतील, तिथले भूखंडधारक असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन जे विभागीय आयुक्त आहे विभागीय आयुक्तांकडे त्याची सुनावणी लावायची आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण करून त्या ठिकाणी ही पूरनियंत्रण रेषेची आखणी करायची आहे. त्याचा प्लॅन पहिला पब्लिश करायचा आहे आणि पब्लिश केल्यानंतर त्याच्यावर सूचना हरकती घ्यायच्या आणि सूचना हरकती घेऊन ती लाईन फायनल करायची आहे. इरिगेशन डिपार्टमेंटने असं कुठलंही काम त्या ठिकाणी केलं नाही. त्यांनी हिक्रस नावाचं एक सॉफ्टवेअर वापरलं. 25 वर्षातला पूर, 100 वर्षातला पूर अशा त्या पुराची मांडणी केली आणि त्याच्यामध्ये एक रेड लाईन आणि एक ब्लू लाईन अशी त्या ठिकाणी आखली आणि काय झालं अगदी घाईघाईने 2020 साधारणपणे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये या लोकांनी ती लाईन त्यांच्या वेबसाईटवर तो जे नकाशे आहेत ते त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केले. तोपर्यंत बदलापूरकरांना या बाबतीमध्ये काहीही माहिती नव्हतं आणि अचानक फेब्रुवारी 2021 मध्ये बदलापूर नगरपालिकेला इरिगेशन डिपार्टमेंटचं एक पत्र आलं की अशा अशा प्रकारची आखणी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आता या पूरनियंत्रण रेषेच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारच्या बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये. हा अतिशय शॉकिंग न्यूज होती बदलापूरकरांसाठी आणि तेव्हापासून बदलापूर पश्चिमेचा जो विकास आहे तो पूर्णपणे खुंटला. बदलापूर पूर्वेला सुद्धा काही भागामध्ये याचा इफेक्ट झाला. आम्ही या बाबतीमध्ये एक मागणी अशी केली की UDCPR साधारणपणे 2021 मध्ये पब्लिश झाला. राज्य शासनाने एक पूर्ण राज्याची एकत्रित विकास नियंत्रण नियमावली तयार केली आणि त्याच्यामध्ये रेड लाईन आणि ब्लू लाईनचा उल्लेख करताना काही क्लॉजेस टाकले की त्याच्यामध्ये कसं कसं अलाउड आहे आणि त्याच्याप्रमाणे काम सगळं चालू होतं.
परंतु अचानक ही लाईन आल्यामुळे बदलापूरचा विकास पूर्णपणे त्या ठिकाणी थांबला. आणि त्याच्यानंतर काय झालं की या युडीसीपीआर मध्ये काही प्रोव्हिजन्स होत्या की साधारणपणे रिडेव्हलपमेंट असेल तर रिडेव्हलपमेंट त्याच्यामध्ये अलाउड केलं होतं. त्याच्यानंतर काही काही त्याच्यामध्ये हे सोडलेल्या होत्या, सवलती दिलेल्या होत्या. परंतु बदलापूर शहर असेल किंवा महाराष्ट्रातलं कुठलंही शहर असेल तर त्या शहराचा एक विकास आराखडा पब्लिश झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल झोनचे प्लॉट त्या ठिकाणी दिले जातात आणि या रेसिडेन्शियल झोनच्या प्लॉटमध्ये बंगला असेल, बिल्डिंग असेल यांना परवानगी दिली जाते. अचानक रेड लाईन ब्लू लाईन आल्यामुळे या ठिकाणी हे जे रेसिडेन्शियल झोन मधले प्लॉट होते बदलापूर शहरामधले ते सगळे प्लॉट त्या ठिकाणी कन्वर्ट झाले की त्याच्यामध्ये नो डेव्हलपमेंट झोन, काहीच काम करायचं नाही. आणि हा त्या भूखंडधारकांसाठी फार मोठा शॉक होता. स्वतःची पुंजी लावून बदलापूर शहरातले जे बाहेरून आलेले लोक आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी काही भूखंड खरेदी केले, घर बदलापूर शहरामध्ये स्वतःचं घर व्हावं, स्वतःचा बंगला व्हावा. तुम्ही आता पाहिलं असेल रमेशवाडी असेल किंवा हेंद्रेपाडा असेल या परिसरामध्ये छोटे छोटे बंगले आहेत लोकांचे. मुंबईमधला जो नोकरदार वर्ग आहे तो या ठिकाणी राहायला आला की मुंबईमध्ये मला घर मिळत नव्हतं किंवा मी फ्लॅटमध्ये राहतो, तुम्हाला इथे बंगल्यामध्ये राहायचं स्वप्न आहे. त्याच्यासाठी 3 गुंठे 3.5 गुंठ्याचे प्लॉट या ठिकाणी या नागरिकांनी घेतले आणि त्याच्यावर घर बांधण्याचं स्वप्न केलं. परंतु काही ज्यांनी हे प्लॉट घर बांधून झाली ते त्यातनं सुटले, परंतु ज्यांनी याच्या बाबतीमध्ये प्लॉट भूखंड रिकामे ठेवले आणि हळू ज्यावेळेला आपल्या आयुष्याची पुंजी परत आपल्याला मिळेल, रिटायरमेंटचे पैसे मिळतील त्यावेळेला आपण आपल्या मुलांसाठी घर बांधू असा विचार करून जे लोक थांबले तेही याच्यामध्ये सफरार झाले. आणि जे इथले शेतकरी होते, भूमिपुत्र होते, की त्यांनी स्वतःच्या जागा डेव्हलप केल्या नाहीत, आपण करू आरामामध्ये, जागा विकल्या नाहीत, जागा डेव्हलप केल्या नाहीत, ते सुद्धा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्टेड झाले. शासनाचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. आम्ही 2020 पासून राज्य शासनाकडे या बाबतीमध्ये पाठपुरावा केला. राज्य शासनाचं इरिगेशन डिपार्टमेंट या बाबतीमध्ये अतिशय निगेटिव्ह आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जे केलं ते बरोबर आहे. आम्ही माननीय उच्च न्यायालयात याची तक्रार दाखल केली, तिथे सुद्धा शासनाच्या वतीने फक्त इरिगेशन डिपार्टमेंटने अफिडेव्हिट सादर केलं की आम्ही जे केलं ते बरोबर आहे, आम्ही याच्यामध्ये अर्बन डेव्हलपमेंटला पार्टी केलेली आहे, नगरपालिकेला पार्टी केलंय, राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाला पार्टी केलेली आहे. ह्या लोकांनी अद्यापर्यंत अफिडेव्हिट सादर केले नाहीत आणि 2 वर्ष झालं कोर्टामध्ये ती केस त्या ठिकाणी चालू आहे. परंतु भूमिपुत्रांवर नव्हे तर भूमिपुत्र, शेतकरी, भूखंडधारक आणि इथे सोसायटी होल्डर या सगळ्यांवर झालेला हा जो अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम बिल्डर असोसिएशन गेली 2 वर्ष करतोय आणि त्याला जोड म्हणून आता ही पुन्हा एकदा एक पूरनियंत्रण रेषेची जी बाधित शेतकरी आहे सोसायटी आहेत यांची संघटना तयार झाली. ह्या दोघांनी मिळून आता हे एकत्र काम आम्ही आता करणार आहोत आणि हे काम आम्ही पुढे नेणार आहोत. नक्कीच. प्राचीन काळापासून आपण पाहत आलोय की आपले जे पूर्वज होते नदी काठीच वसायचे कारण एक सोयीस्कर जीवन प्रवास त्यांना करता यायचा. परंतु आता तेच जर आपण पाहिलं तर रेड लाईन आपल्याला पाहायला मिळते, तर यातून समाधान मिळतंय का की कुठे चाललोय आपण नेमकं? तुमचा मुद्दा अतिशय बरोबर आहे की माणसाची वस्ती कुठे होते तर ज्या ठिकाणी पाणी असेल. आता ही उल्हास नदी वाहते, उल्हास नदीच्या किनाऱ्यावर ही सगळी गावं पूर्वीपासून शेकडो वर्षापासून या ठिकाणी वसलेली आहे. मग शासनाला ह्या असं एकदम असं धोरण काय तयार झालं की बाबा त्या रेडलाईन नदी पात्रापासून अगदी 500 मीटर 1-1 किलोमीटर पर्यंत लाईन त्या ठिकाणी गेलेली आहे. जर पूर येत असेल तर त्या पुराच्या अनुषंगानं काही उपाययोजना सुद्धा करता येतात. आपण देशातल्या सगळ्या नद्या पाहिल्या कितीतरी त्या ठिकाणी पूर येतात, पण काही काही ठिकाणी त्या उपाययोजना केलेल्या आहेत. आज 200-250 वर्षे झाली ही नदी वाहते. या नदीची कधी खोली एवढं खंडाळा घाटात जे पाणी वाहून येतं त्यावर माती येते. 2005 साली तर ह्या नदीचं पात्र कमीत कमी 5 ते 6 फुटांनी भरलं असेल मातीने, एवढं एवढी माती वरनं वाहून आली. परंतु यांनी कुठल्या या उपाययोजना केल्या नाहीत, माती काढली नाही. एरंदरचा जो पूल आहे त्या एरंदर आपण उल्हास नदीचा जो मेन पूल आहे त्या मेन पुलाच्या तिथे मोठं हे आहे म्हणजे नदीचं पाणी जाण्यासाठी खूप बऱ्यापैकी पियर्स आहेत आणि त्या पियर्स मध्ये हे आहेत म्हणजे त्या पुलाच्या खाली जाण्याचा मार्ग आहे. एरंदरला गेलं तर एरंदरचा पूल छोटा आहे, तो एमआयडीसीने बांधलेला आहे. तर पुढे जाऊन पाणी थांबतं आणि पाणी बॅक मारतं आणि त्याच्यामुळे हेंद्रेपाडा, श्रीनगर या सगळ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी पाणी येतं. या बाबतीमध्ये एरंदरच्या पुलाच्या बाबतीमध्ये गेल्या 25-30 वर्षामध्ये अशी काही उपाय 2005 पुरानंतर काही उपाययोजना करण्याची इच्छा सरकारला झाली का? तर नाही झाली. ते जर झालं असतं तर 2020-21 पूर आला नसता. महालक्ष्मी एक्सप्रेस त्या ठिकाणी थांबलेली होती, त्या ठिकाणी सुद्धा पाणी कधीच भरलेलं नव्हतं. ब्रिटिशांनी ज्याप्रमाणे काम केलं, ब्रिटिशांनी बदलापूर स्टेशनची निर्मिती साधारणपणे 150 वर्षापूर्वी केली, त्याच्या अगोदरच्या 100 वर्षांचा पूर त्यांनी पाहिला, 250 वर्षांचा त्यांनी अभ्यास केला केला आणि त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यास करून त्या ठिकाणी त्या बदलापूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची उंची ठरवली. याचा अर्थ त्या एरियात कधीच पूर्वी पाणी आलेलं नव्हतं. 2005 साली त्या ठिकाणी पाणी का आलं तर ह्या सगळ्या उपाययोजना केलेल्या नसल्यामुळे 2005 साली त्या ठिकाणी पाणी आलं आणि ती परिस्थिती आपोआपच मग परिस्थिती होती. 200-250 वर्षानंतर एकदा परिस्थिती आली होती. ती लाईन जर काम करायचं ठरलं तर मुंबईमध्ये तर संपूर्ण मुंबईत पाण्यात बुडालेली होती, सगळी महाराष्ट्रातली शहरं पाण्यात बुडालेली होती. म्हणजे कुठंही काही डेव्हलपमेंट करण्याला प्रतिबंध घालायला पाहिजे, पण शासनाने तसं केलं नाही. असा नियम
या उल्हास नदीच्या बाबतीमध्ये केलेला आहे. आणि यामुळे राज्य सरकारला आमची विनंती आहे की नदीच्या किनाऱ्यावर वसलेली ही जी गावं आहेत ह्या गावांच्या बाबतीमध्ये तुम्ही जर अशी भूमिका घेत असाल तर ही भूमिका पूर्णपणे चुकीची आहे. अधिकारी या बाबतीमध्ये निगेटिव्ह असतात. अधिकारी काय म्हणतात की आम्ही ही रेषा आखली त्याच्या आतमध्ये जर आम्ही अलाउड केलं तर पुराचं पाणी येतं, मग आम्हाला कॉम्पन्सेशन द्यावं लागतं, कॅज्युलिटीज होतात, नागरिक मृत्यूमुखी पडतात आणि मग पुराच्या वेळेला मोठं संकट तयार होतात. पण त्याच्यावर तो मार्ग नाहीये, त्या लोकांना तिथून स्थलांतरित करणं हा मार्ग नाहीये. तर त्या पूरनियंत्रण रेषेसाठी काहीतरी हे नियमावली बरोबर उपाययोजना पण केल्या पाहिजेत. नदीचं पात्र खोल करणं, जे पूल आहेत त्या पुलांमधून पाणी योग्य पद्धतीने जाणं, त्याच्यानंतर स्टिल्ट अलाउड करणं. आता 2005 साली बदलापूर शहरामध्ये पूर आला, मग UDCPR त्यावेळेचा जो असेल त्याच्यामध्ये असा नियम काय केला की तो पश्चिमेचा परिसर आहे त्याला स्टिल्ट कंपल्सरी करायला पाहिजे होतं, ते नाही केलं. राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं. जर स्टिल्ट कंपल्सरी केलं असतं तर संपूर्ण नदीचं जे पुराचं पाणी आहे ते पुराचं पाणी जसं वाहून गेलं असतं. आज त्या परिसरामध्ये जवळजवळ 60-70% बिल्डिंग मध्ये खाली ग्राउंड फ्लोरला फ्लॅट आहे. ते तर 2005 नंतर केले नसते तर निश्चितपणे पाणी सगळं वाहून गेलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता शासनाला उपर सुचली की आता स्टिल्ट रिडेव्हलपमेंट करताना 0.45 करा, हे करा. रिडेव्हलपमेंटच्या धर्तीवर रेसिडेन्शियल झोन मध्ये परवानगी देण्याचा क्लॉज या UDCPR मध्ये करणं गरजेचं आहे आणि ते शासनाकडनं सहज शक्य आहे. UDCPR मध्ये साधा तातडीने एक बदल करणं कारण शासनासाठी अवघड नाहीये. आता मी तुम्हाला पुढच्या सेगमेंटमध्ये सांगतो की शासनाने काही काही बदल कसे केलेत, की शासन ठरवलं, शासन आहे ते, शासन एखादी गोष्ट ठरवली नागरिकांच्या हितासाठी ते निश्चित करू शकतं. UDCPR मध्ये चेंज करू शकतं. आर झोन मध्ये रिडेव्हलपमेंटच्या धर्तीवर याला परवानगी द्यायचा GR तातडीने शासनाने काढला पाहिजे. मराठा आरक्षणाचा GR घेऊन शासन जर शिवाजी चौकात जात असेल वाशीच्या, तर इथल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा GR घेऊन इथं आलं पाहिजे अशी या बिल्डर असोसिएशनची आणि या संपूर्ण आमच्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे. कुठेतरी राजकीय म्हणजे दबाव असेल किंवा काय असेल असं वाटतं का? कारण इकडचे सत्ताधाऱ्यांनी देखील प्रयत्न केला, आपण स्वतः देखील पाठपुरावा केला, परंतु सरकारची इच्छाशक्ती नाहीये असं. याच्यामध्ये राजकीय दबाव वगैरे ह्याचा काही संबंध नाहीये. मी गेले 2.5 वर्ष अतिशय तांत्रिक बाबींचा अभ्यास करून या सगळ्या मीटिंगला मी अटेंड केलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांबरोबर झालेल्या मीटिंग असतील, त्यावेळेला तत्कालीन जयंत पाटील जे इरिगेशन मिनिस्टर होते त्यांच्यावर झालेली मीटिंग असेल, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर झालेली मीटिंग असेल, या सगळ्या मीटिंगला मी स्वतः उपस्थित होतो. माझा याच्या बाबतीमध्ये निष्कर्ष असा आहे की जे सेक्रेटरी लेवलचे अधिकारी आहेत हे या बाबतीमध्ये खूप निगेटिव्ह आहेत आणि त्यांचं असं मत आहे की हे केलं तर अशी संकट तयार होतील. पहिल्यांदा या राजकीय लोकांनी ह्या अधिकाऱ्यांना हो म्हणायला शिकवलं पाहिजे की तुम्ही जे नाही म्हणता ना ते हो म्हणा आणि याच्यावर उपाययोजना काय करता येतील ते पहा. उपाययोजना करून या लोकांना इथनं स्थलांतरित करू नका, कारण जर या ठिकाणी डेव्हलपमेंटला परवानगी दिली नाही तर होणार काय माहिती आहे, याच्यामध्ये चाळी होतील सगळ्या. ज्याप्रमाणे इकडे कल्याण डोंबिवलीला सगळ्या ओपन प्लॉटवर चाळी झाल्यात, या ठिकाणचा भूमिपुत्र शेतकरी काय करेल, संपूर्ण चाळी होतील आणि त्या ठिकाणी संपूर्ण या शहराचं सगळंच वातावरण बिघडून जाईल. म्हणजे गुन्हेगारी वाढेल, त्या सगळ्या गोष्टी वाढतील. आणि ही गोष्ट त्या खाजगीमध्ये मान्य पण करतात, अधिकारी हे पण सांगतात की आपण जर या ठिकाणी डेव्हलपमेंटला परवानगी दिली नाही तर निश्चितपणे या ठिकाणी चाळी होतील असं त्यांचं मत आहे. त्याच्यामुळे अधिकाऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. राजकीय लोकांची इच्छाशक्ती निश्चित आहे, परंतु राजकीय इच्छाशक्तीला राजकीय इच्छाशक्तीने या अधिकाऱ्यांना थोडासा प्रेशर जर दिला ते लवकर निर्णय होईल. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की राजकीय लोक या अधिकाऱ्यांच्या पुढे नतमस्तक होतात आणि या अधिकाऱ्यांनी जसं सांगतात त्याच्याप्रमाणेच वागतात. त्याच्यामुळे आम्ही 2.5 वर्ष पाठपुरावा करतोय, आम्हाला जे अपयश येते ना त्याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती स्ट्रॉंग असणं जेवढं महत्वाचं आहे, अधिकाऱ्यांची मानसिकता पॉझिटिव्ह असणं महत्वाचं आहे, या दोन्ही गोष्टींचा मिलाप त्या ठिकाणी होत नाही आणि त्याच्यामुळे हा प्रस्ताव असा गोंगडा भिजत पडलाय. जोपर्यंत काहीतरी मोठं आंदोलन होत नाही, मराठा आरक्षणाचं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मराठा आरक्षणाचं जेव्हा शेकडो लाखो कोट्यवधी लोक जेव्हा मुंबईकडे चाल करून यायला लागले त्यावेळेला शासन झालं जातं. मग आता बदलापूरकरांनी पण मुंबईवर चाल करून जायचंय का? तर अशी परिस्थिती खरोखर निर्माण झालेली आहे आणि या शेतकऱ्यांना निश्चित त्याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे. याच्यामध्ये विकासकांचा फायदा वगैरे या गोष्टी दाखवून त्याच्यामध्ये असा एक बागलबो तयार केला जातो, याच्यामध्ये विकासकांचा संबंध नाहीये. विकासकांकडे बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा उपलब्ध आहे पूर्वेकडे, परंतु पश्चिमेचा जो भूमिपुत्र आहे, शेतकरी आहे, भूखंडधारक आहे, सोसायटी होल्डर आहे, ह्या बिचाराने काय गुन्हा केलाय की त्याच्या त्याला तुम्ही ना विकास क्षेत्रामध्ये टाकलंय, ही पिढी बर्बाद करण्याचं काम या ठिकाणी शासन करतोय. बदलापूर शहरात अनेक अशी बांधकामं आपल्याला मिळतात की जी नाल्यांवरती देखील केली जाते, काही कुठेतरी प्रशासनाशी मॅनेज करून किंवा अनेक काही बिल्डर असे आहेत तर ते नाल्यांवरती देखील बांधकाम करतात आणि न कळत कुठेतरी मग त्रास होतो आणि मग अशा प्रकारच्या घटना येतात. तर कुठेतरी हे बिल्डर देखील जबाबदार आहेत का काही प्रमाणात? तुम्हाला मी सांगतो, मी गेली 15 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. बदलापूर शहराचा जर अभ्यास केला तर बदलापूर शहराला इकडनं शिरगावच्या डोंगराकडनं पाणी सगळं उल्हास नदीकडे जातं. अनेक नाले आहेत, नैसर्गिक नाले आहेत, काही कृत्रिम नाले त्या ठिकाणी आहेत.
बदलापूर नगरपालिकेने स्वतःचा डीपीआर तयार केलाय आणि ह्या डीपीआर तयार करून बदलापूर नगरपालिकेने त्या नाल्याची रुंदी किती असावी त्याचं एक डेसिग्नेशन केलेलं आहे. असं एक अतिशय तांत्रिक अभ्यास करून त्याचा डीपीआर तयार केलाय. त्या नाल्याची रुंदी किती असणं आवश्यक आहे ते ठरवून दिलेलं आहे. आता काही काही ठिकाणी काय झालंय की पावसाचं पाणी जाऊन जाऊन नाल्याच्या रुंद्या वाढलेल्या आहेत. समजा जसा ओढा असतो तशा रुंद्या वाढलेल्या आहेत. याचा अर्थ तो नाला तेवढा रुंद आहे अशातला भाग नाहीये. काही लोकांचे भूखंड त्या नाल्याला लागून आहेत. आता शिरगावच्या नाल्याचं मी तुम्हाला पाठीमागे पण इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की शिरगावच्या डोंगरापासून ते कात्रपच्या आधीपर्यंत नाला नकाशावरच नाहीये. भूखंड आहेत त्याच्यामध्ये. मग या भूखंड धारकांनी काय करायचं? नैसर्गिक नाल्याची त्यात नगरपालिकेने ठरवलेली जी स्टिप्युलेटेड विड्थ आहे जी 6 मीटर आहे की ज्याच्यात पाणी जाऊ शकतं. आता त्याच्यामध्ये खोलीकरण केलं प्रॉपर जर हे केलं तर ते पाणी सगळं त्यातून जातं. ते त्याच्यामुळे बिल्डर ते त्याच्यामध्ये एन्क्रोचमेंट करतात. ह्या हे जे आरोप करणारे लोक आहेत त्यांनी पहिल्यांदा त्याचा तांत्रिक जे हायड्रॉलिक्स आहे त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे की आता जो नाले नगरपालिका बांधते हे बांधताना त्याच्यातनं तो तेवढा फ्लड डिस्चार्ज होतोय का त्याचा अभ्यास करूनच आता कामं केली जात आहेत. त्याच्यामुळे आता अशी आता आम्ही परवा दिवशी बदलापूरला एक फेरीवाल्यांच्या बाबतीमध्ये आमदार महोदय आणि वामन म्हात्रे वगैरे आम्ही सगळे एक चांगला पथदर्शी प्रकल्प त्या ठिकाणी घेतलाय. अजय राजा हॉल पासून ते HDFC ब्रिज पर्यंत आम्ही नाल्याला दोन्ही साईडला रेटेनिंग ऑन करून हे करतोय त्याच्यावर स्लॅब टाकतोय. त्या ठिकाणी नाल्याची रुंदी किती आहे? 17 मीटर आहे. एका ठिकाणी 13 मीटर आहे. आता बदलापूरला नाल्याची रुंदी अपेक्षित 6 मीटर आहे पण त्या ठिकाणी 17 मीटर आहे. आम्ही 17 मीटरचा नाला रुंद ठेवतो त्या ठिकाणी. त्या ठिकाणी 13 मीटर आहे. त्या ठिकाणी 13 मीटरचं करतोय. नाल्यावर प्रॉब्लेम कुठे आले की ज्या ठिकाणी नाला नकाशावरच नाहीये त्या ठिकाणी हे प्रॉब्लेम क्रिएट झालेले होते. तर त्या ठिकाणी पण नगरपालिकेने आता अशी भूमिका घेतली आहे की जी निसर्ग ट्रस्ट म्हणून संस्था होती त्या संस्थेने जो डीपीआर तयार केला आहे त्यांना जी आवश्यक विड्थ आहे तेवढी विड्थ त्या ठिकाणी त्या मालकाने ठेवायची आणि त्याच्यानंतर त्याच्या बिल्डिंगचं काम त्याच्या पुढे 6 मीटर सोडायला लागतो. परत तुम्हाला बिल्डिंग नाल्याच्या फेस पासून 6 मीटर अंतर सोडून बिल्डिंगचा फेस घ्यावा लागतो. त्याच्यामुळे ती 6 मीटर सरप्लस जागा मिळते. त्याच्यामुळे या नाल्यांच्या प्रभावामुळे होत नाही हे पॉलिटिकल आरोप होतात. काही संस्था आरोप करतात. माझी त्यांना खुलं चॅलेंज आहे की तुम्ही समोरासमोर बसा आणि या बाबतीमध्ये नाला हा विषय नव्हतो. नाल्यांमुळे बदलापूर शहरात पूर आलाय अशी परिस्थिती बदलापूर शहरातली कुठेही झालेली नाहीये. फक्त पलीकडे जो श्रीनगरचा नाला आहे जो राईट टर्न मारला त्याला तर त्या बाबतीमध्ये आता त्याचं रुंदीकरण करण्याचं काम चालू आहे. पलीकडे तिकडे थारवाणीचा कॉम्प्लेक्स आहे त्यांच्या जिथे तो नाला आहे त्याची पण रुंदी मोठी आहे. पण ते सगळं नदीचं पाणी ज्याला बॅक मारतं ना त्यावेळेला तिथं पाणी येतं. ह्या शिरगाव पट्ट्यांमध्ये तर आतापर्यंत नाल्याचं पाणी घरांमध्ये घुसलंय आणि त्याच्यावर उपाययोजना करण्याचं काम केलं. असं काम त्या ठिकाणी झालेलं नाहीये आणि जर होत असेल तर निश्चित निदर्शन 6 मीटर नाल्याची रुंदी आहे. कमीत कमी ती 6 मीटर नाल्याची रुंदी ठेवूनच कामं त्या ठिकाणी केली जातात. नगरपालिका पण लक्ष ठेवून आहे. आम्ही पण लक्ष ठेवून आहोत. आम्ही पण तांत्रिक माणसं आहोत. त्याच्यामुळे आमची विनंती आहे की असं जे काय बोलतात ना की बिल्डरवर आरोप बिल्डर हे फार सोपं काम आहे. बिल्डरवर आरोप करणं फार सोपं असतं पण त्याचा भूखंड तिथे असतो त्याने प्रॉपर टेक्निकल काम केलं का नाही त्याचं चेकिंग करा. समोरासमोर डिबेट घ्या. आता आम्ही आमच्याकडे मध्ये माझ्या प्रभागामध्ये एक तक्रार झाली होती ज्यावेळेला सुनावणीला या लोकांना बोलवलं तर सुनावणीला कोणाच आले नाही. मुख्याधिकाऱ्यांनी सुनावणी लावली त्याची आणि सुनावणीला बोलवलं. सुनावणीला आलेच नाही. जे तक्रार झाले होते ते सुनावणीला आलेच नाही आणि सातत्याने पत्रव्यवहार करत असतात माझं त्यांना पण चॅलेंज आहे. मी त्यांच्या व्यासपीठावर जाऊन चॅलेंज केलेलं होतं की तुम्ही या याच्यामध्ये जे टेक्निकल गोष्टी याच्यामुळे पूर कसा येतो हे तुम्ही सिद्ध करून दाखवा आणि मग आम्ही तुमच्याशी या बाबतीमध्ये उपाययोजना करायला तयार आहोत. बिल्डर व्यवसाय करतात. बिल्डर व्यवसाय केल्यामुळे आज लोकांना बदलापूर शहरामध्ये अफोर्डेबल घरे मिळतात. ठीक आहे प्रत्येक ठिकाणी 1-2% अपप्रवृत्ती असतात. आम्ही त्यांचं समर्थन निश्चित करणार नाही पण चांगलं काम करणारे 90-95% लोकांना तुम्ही सगळ्यांबरोबर रेटणं बरोबर नाही असं आमचं मत आहे. त्याच्यामुळे हे सगळे पॉलिटिकल आरोप असतात. काही स्टंट करण्यासाठी आरोप केले जातात. आरोप केले तर त्याचे पुरावे दिले जात नाहीत आणि पुरावे दिले तर ते टेक्निकल पुरावे सिद्ध करण्याचा त्यांच्याकडे तेवढे ताकद नाहीये. ही परिस्थिती आहे. आपण गेल्या 2-2.5 वर्षापासून याविषयी अभ्यास करतायत तर याचं सोल्युशन नेमकं काय? मध्यम मार्ग कसा निघणार? आता समिती देखील दाखल झाली आणि उद्यापासूनच आंदोलनाची देखील आता तयारी केली जाते तर या सगळ्यांकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? खरंच आंदोलन करण्याची गरज वाटते का किंवा इलेक्शन वरती पण बहिष्कार टाकणार आहेत? या सगळ्या गोष्टीकडे आपण कशा नाही पाहतो? लोकशाहीमध्ये आंदोलन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे. घटनेमध्ये अधिकार आहे की आंदोलन करणं आणि शासनाचं लक्ष वेधलं. कारण जोपर्यंत आंदोलन होत नाही तोपर्यंत शासनाचं लक्ष वेधलं जात नाही. याच्यामध्ये अतिशय छोटं सोल्युशन शासनाकडे आहे. मी मागाशी तुम्हाला सांगितलं की ज्याप्रमाणे रिडेव्हलपमेंटला परवानगी आहे रेडलाईन ब्ल्यू लाईन मध्ये त्याप्रमाणे रेसिडेन्शियल झोनचे जे प्लॉट आहेत की ज्याला तुम्ही ऑथोराइज केलाय की हा रेसिडेन्शियल झोनचा प्लॉट आहे त्याची तुम्ही स्टॅम्पिंग घेतलंय स्टॅम्प ड्युटी घेतलीये सगळ्या गोष्टी घेतल्या शासनाने उत्पन्न कमवलंय त्या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन मध्ये रिडेव्हलपमेंटच्या धर्तीवर परवानगी देण्याची साधी ऑर्डर शासनाला काढायची आहे. याच्यामध्ये अधिसूचना फक्त प्रसिद्ध करायची आहे की ज्याप्रमाणे क्लॉज नंबर तो 11.3.2 आहे जो त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटला परवानगी आहे त्या धर्तीवर तुम्हाला आर झोनमध्ये परवानगी दिली
हा प्रश्न बदलापूरकरांचा या ठिकाणी 100% सुटणार आहे आणि त्याच्यामुळे फार सोपं काम आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जर आंदोलन होत असेल तर शासनाचं काम आहे की तो जीआर तिथे घेऊन या. माझी तर मी ते आंदोलन करताना सांगितलंय की जोपर्यंत तो जीआर येत नाही तोपर्यंत तुम्ही खरं तर हे उपोषण मागं घेतलं नाही पाहिजे किंवा आंदोलन थांबवलं नाही पाहिजे. शासन निवडणुका आल्या तर मी पण राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. निवडणुका आम्ही आमच्या मतदारांकडे ठेवून काम करत असतो. प्रत्येक राजकीय पक्षाचा अजेंडा असतो की मतदार सुन काम करून जर एवढे लोक जर मतदारावर बहिष्कार टाकत असतील तर निश्चितपणे शासनाला दखल त्याची घ्यावीच लागेल. तर निवडणुकीचं वातावरण आहे आणि निवडणुकीच्या वातावरणातच शासन दखल घेतं. इतर वेळेला शासन तारखा कोर्टासारख्या तारखावर तारखा देतं. आता मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय झालं, निवडणूक आली म्हणून शासनाची जीआर झाला ना अंतरवाली सराटीला तिकडे शिवाजी चौकामध्ये वाशीला, आता तसा जीआर घेऊन येऊ द्या इथे. असा अजून एक मुद्दा आहे तो पण मी तुम्हाला पुढच्या सेगमेंट मध्ये सांगतो की शासक काही काही जीआर कसे काढतं त्याचा पण एक मुद्दा सांगतो. त्यामुळे हे आंदोलन आहे ना हे आंदोलन होणार आणि आंदोलन जोपर्यंत त्याचा रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार आम्ही. बिल्डर असोसिएशनला 100% पाठिंबा आहे. नक्कीच. आणखीन एक विषय, राज्य शासनाचा आरक्षण विकास योजनेचा खोडा असा आपल्याकडून हा विषय येतोय. नेमका काय असणार आहे हा विषय आणि याविषयी काय अधिक माहिती द्या. मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये ज्यावेळेला एखाद्या शहराचा विकास आराखडा तयार केला जातो त्यावेळेला त्याच्यावर आरक्षण टाकली जातात. म्हणजे माझा स्वतःचा भूखंड असेल तुमचा भूखंड असेल त्या भूखंडावर आरक्षण टाकलं जातं. वास्तविक एखाद्याच्या भूखंडावर आरक्षण टाकणं हा जरी समजा एक सामाजिक दृष्टिकोनातून काम आवश्यक असेल तरी त्या मालकाला त्याचे बेनिफिट देणं आवश्यक आहे. एखाद्याच्या जागेवर आरक्षण पडतोय तो ती जागा स्वतःची काढून देतो शासनाला किंवा त्याच्यावर डेव्हलपमेंट करून देतोय. तर शासनाने त्याच्यामध्ये काहीतरी प्रोग्रेसिव्ह रूल किंवा त्याला प्रोत्साहनपर काम द्यायला पाहिजे. शासनाने 2020 UDCPR मध्ये कन्स्ट्रक्शन TDR नावाची संकल्पना आणली. त्याच्यामध्ये एखाद्याच्या प्लॉटवर जर आरक्षण पडलं तर ते आरक्षण डेव्हलप करून देताना त्याला त्याच्या कॉस्टच्या डबल TDR त्या ठिकाणी दिला जात होता. तो जो कन्स्ट्रक्शन खर्च करतो त्याच्या कन्स्ट्रक्शनच्या डबल TDR त्याला त्या ठिकाणी दिला जात होता. हा 2 वर्ष हा प्रस्ताव चालू होता. त्याच्यामुळे या राज्यातली शेकडो आरक्षण विकसित होण्याच्या मार्गावर होती. नगरपालिकेचा महानगरपालिकेचा एकही रुपया खर्च न होता ही आरक्षण नगरपालिकेच्या ताब्यात मिळत होती. त्याच्यामध्ये रोड होत होते, गार्डन्स होत होत्या, हॉस्पिटल होत होती, डिस्पेन्सरी होत होत्या, कल्चरल हॉल होत होते, त्याची कामं सध्या चालू आहेत. मग शासनाला असं अचानक काय वाटलं की 1-2 जो TDR होता त्याचा 1.35 TDR केला. म्हणजे जागा मालकांकडनं जागा पण घ्यायची आणि त्यांनी त्यांना दिलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे ताटामध्ये मोठं सगळं श्रीखंड पुरी सगळं वाढून द्यायचं आणि वाढून दिल्यानंतर सांगायचं तू श्रीखंड खायचं नाही, आता तू त्याच्यातनं पापड खायचं नाही, लोणचं खायचं नाही आणि त्याला उपाशी ठेवायचं. हे काम शासन करतंय आणि हा जीआर लगेच काढला. मी मागाशी तुम्हाला पुराच्या वेळेला सांगितलं की ते 2 वर्ष झालं त्याच्या अध्यादेश काढत नाही, पण हा जीआर 5 मार्चला शासनाचा निवडणूक लागणार. 5 मार्चला शासनाने हा जीआर काढला. TDR लॉबीच्या दबावाला बळी पडून किंवा या झाडीतल्या शुक्राचार्य आहेत मंत्रालयात बसलेल्या नगरविकास मध्ये त्यांनी या ठिकाणी हा 1.35 केला. का तर काही काही लोकांकडे मोठ्या प्रमाणात TDR लॉबीकडे TDR उपलब्ध आहे. तो TDR यांचा विकास जाणार नाही. हा नवीन TDR क्रिएट झाला तर त्यांचा हा TDR विकास जाणार नाही. म्हणून या TDR लॉबीने शासनावर प्रेशर आणला. झाडीतल्या शुक्राचार्यांनी त्याला सपोर्ट केला आणि हा जीआर त्या ठिकाणी काढला. आमची मागणी आहे या आंदोलनामध्ये की हा जीआर तातडीने रद्द करावा, तो अध्यादेश रद्द करावा. भूखंड धारक आहेत आमचे शेतकरी आहेत जे आरक्षित भूखंड तुमच्या ताब्यात देणार आहेत, आरक्षण विकसित करून देणार आहेत, त्यांच्यावर तुम्ही हा जर अन्याय करत असाल तर हा चुकीचा आहे. आणि आम्ही त्याच्यासाठी कोर्टात वेळ पडली तर कोर्टात पण जाऊ की आमचं जे हक्काचं होतं त्या हक्काचं तुम्ही काढून घ्यायचं कारण काय. याआधी बरं याला याचं काय टेक्निकल रिझन पण त्यांनी दिलेलं नाहीये की आम्ही का करतोय. केवळ TDR लॉबीच्या आमिषाला बळी पडून शासनानं घेतलेला हा निर्णय आहे. तातडीने रद्द करावा अशी मागणी इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा शासनाकडे केली आहे. आणि हा निर्णय महाराष्ट्र स्तरावर असल्यामुळे महाराष्ट्रातली शेकडो आरक्षण विकसित होण्यास होणार आहेत. काही लोकांचे प्रस्ताव सादर झालेत, काहींनी प्रस्ताव मंजूर केलेत, काहींनी ऍप्लिकेशन सांगितलं, त्याला महानगरपालिकेने उत्तरं दिली. मग या लोकांनी काय करायचं आता. त्याच्यामुळे हा ही आधी सूचना रद्द करावी अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. सिडकोच्या बाबतीमध्ये आता बघा, 10 दिवसापूर्वी सिडकोकडे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा 3 जिल्ह्यांचं प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून सिडको तयार केली होती आणि तिथले प्लॅन सिडकोने मंजूर करायचा असा शासनाने एक अध्यादेश काढला. तिथल्या स्थानिक लोकांनी याला विरोध केला की आमच्याकडे सिडको नको, आमच्याकडे आता कलेक्टर ऑफिसमध्ये प्लॅन सँक्शन होतात तीच यंत्रणा पाहिजे. 4 दिवसामध्ये शासनाने अधिसूचना रद्द केली. म्हणजे शासन अधिसूचना काढू पण शकतं, रद्द पण करू शकतं. तशी 5 मार्चची अधिसूचना जी काढलेली आहे ती तातडीने रद्द करावी अशी आमची मागणी आहे आमच्या भूखंड धारकांना, आमच्या शेतकऱ्यांना आणि आरक्षित प्लॉट जे धारक आहेत त्यांना या बाबतीमध्ये न्याय द्यावा अशी आमची शासनाकडे मागणी आहे. नक्कीच. तर हे होते शंभाजी शिंदे. खरं तर पूर नियंत्रण रेषा जेव्हा बनवण्यात आली तेव्हा तिथल्या ग्रामस्थांना किंवा तिकडच्या लोकांना विश्वासात घेणं गरजेचं होतं, परंतु असं न करता घाई गडबडीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आणि आता कुठेतरी हा निर्णय जो आहे तो तिथल्या स्थानिकांना
अतिशय जीव घेणे असं ठरतोय आणि त्यामुळे त्यांचं नुकसान देखील मोठ्या संख्येने होताना पाहायला मिळते. जी समिती आता निर्माण करण्यात आली आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा हक्क आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये जी समिती आहे त्यांच्या मार्फत हा जो अन्याय इकडल्या भूमिपुत्रांवरती होतोय, बिल्डर असोसिएशनवर होतोय, तो नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न या समितीमार्फत करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण दिलखुलास गप्पांमध्ये या ठिकाणी जे आपले मत मांडलं त्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि येणाऱ्या काळामध्ये या समितीमार्फत नक्कीच इकडल्या भूमिपुत्रांवरती आणि बिल्डर असोसिएशनवरती न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला विनंती आहे की तुमचा एक चॅनल अतिशय अभ्यासपूर्ण अशा मुलाखती त्या ठिकाणी घेत असतो. आता आमचं उद्यापासून आंदोलन चालू होईल, या आंदोलनाचं पण तुम्ही त्या राज्य शासनाकडे जाण्याचा तुम्हीच मार्ग आहात, त्यामुळे तुम्ही राज्य शासनाकडे या बाबतीमध्ये सगळं जे आहे प्रसिद्धी ती प्रसिद्धी निश्चित करा. राज्य शासन निश्चितपणे ज्यावेळेला अंतरावली सरावटीला गेलं आणि जसं शिवाजी चौकात गेलं तसं बदलापूरच्या नगरपालिकेसमोर येईल आणि याच्यासाठी तुमच्या चॅनलला दिलेल्या ह्या सगळ्या माहिती उपयुक्त ठरेल अशी आम्हाला निश्चित खात्री आहे. मनापासून तुमच्या चॅनलचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नक्कीच. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि जे काही तुमचे मत असतील ते देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, जेणेकरून या बदलापूरच्या विकासासाठी आपण नक्कीच पाऊल उचलू शकू. तुर्तास इथेच थांबतोय. धन्यवाद.